पिंपरी चिंचवड पोलिसांना इतिहासकालीन सोन्याची नाणी हस्तगत करण्यात यश आले दोन किलो तीनशे पन्नास ग्रॅम ची तब्बल दोनशे सोळा नो सोन्याची नाणी हस्तगत करण्यात आली पिंपरी चिंचवड पोलिसांना इतिहासकालीन सोन्याची नाणी हस्तगत करण्यात आता यश आले दोन किलो तीनशे पन्नास ग्रॅम ची तब्बल दोनशे सोळा सोन्याची नाणी ही आहेत त्यावर राजा मोहम्मद शाह यांची मुद्रा असून उर्दू आणि अरबी भाषा कोरलेली आहे इसवी सन सतराशे वीस ते सतराशे पन्नास या कालखंडातील असल्याचा दावा पुरातत्व विभागानं केलेला आहे ही सर्व नाणी चार महिन्यांपूर्वी एका बांधकामाच्या खोदकामात आढळली होती सद्दाम पठाणचे सासरे मुबारक शेख आणि मेवना इरफान शेख या दोघांनाही ती आढळून आली पण त्यांनी सद्दामच्या घरातच ठेवली नंतर याचं याची वाटणी करण्यावरून वादंग झाला आणि याची खबर पोलिसांना लागल्यानं त्याचं बिंग फुटलेलं आहे बाजार भावानुसार एका नाण्याची किंमत साठ ते सत्तर हजार रुपये असावी मात्र याचं ऐतिहासिक महत्व पाहता त्यासाठी अनेकांनी मोठी किंमत मोजली असती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे यामध्ये सदाम पठाण आणि त्यांचे मेहुणा मुबारक शेख यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे या इथे यांना चिखली हद्दीमध्ये कॉलमचे काम करत असताना जेसीबी मध्ये जे माती उकळली गे गेलेली होती त्यामध्ये काही नाणे मिळाले होते त्यानंतर त्याने ढिगाऱ्याचे सोदा शोध केला आणि त्यामध्ये या तांब्यामध्ये त्यांना हे सर्व नाणे मिळाले आणि त्या घरी त्यांचं यामध्ये कोणी किती घेतील याचा फाईट चालत होता त्यामुळे आम्हाला ही गोष्ट कळली गुप्त बातमीदाराद्वारे आणि त्यानंतर आपण हे सर्व जप्त केलेले आहे तर निक नक्कीच विकणारच होता आणि याचा पैसे घेणार होता पण त्यांना त्याच्यापूर्वीच आम्हाला याची चिरूक लागली आणि आपण ते सर्व जप्त केले